पारनेर तालुक्यातील विरोली येथील शेतकरी तुकाराम अमृता गायकवाड यांच्या गोठ्यातील शेळ्यांवर पहाटे साडेचारच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून तब्बल सहा शेळ्यांचा फडशा पाडलाय गावातील अगदी मध्यवर्ती वस्तीमध्ये बिबट्याने शिरून हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे सदर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की विरोली गावात वेशीलगतच तुकाराम गायकवाड यांच्या शेळ्यांचा गोठा असून त्यालगत त्यांचे राहते घर आहे पहाटेच्या सुमारास बिबट्याने सात फूट उंच असलेल्या काट्या दगड लावून केलेले संरक्षक कठडे पार करून गोठ्यात प्रवेश करून सहा शेळ्यांचा फडशा पाडला विशेष म्हणजे या सर्व शेळ्या गाभण होत्या उपजीविकेचे साधन असलेल्या आणि पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळलेल्या शेळ्या काही नाहीशा झाल्यामुळे शेतकऱ्याने दोन दिवस अन्नत्याग केला आहे घटनेची माहिती समजताच वनविभागाच्या वनसंरक्षक निर्मला शिंदे दादाराम तिकोणे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे व पुढील कार्यवाही म्हणून घटनास्थळावर पिंजरा लावला याप्रसंगी कांदा व्यापारी उत्तम गाडगे ग्रामसेवक संजय मते सरपंच प्रभाती मोरे विठ्ठल भागवत पंढरीनाथ भागवत कानूर पठारचे सरपंच गोकुळ काकडे यांनी घटनास्थळी भेट दिली वन विभागाने सदर शेतकऱ्याला तातडीने मदत मिळवून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतामध्ये पाणी भरायला जावे लागते ग्रामस्थांनी अनेकदा बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करूनही वन विभागाचे काम रामभरोसे सुरू आहे आता जनावरांवर हल्ला झालाय पुढे माणसांवर हल्ला होण्याची वाट वन विभाग पाहणार आहे का असा संतप्त सवाल ग्रामस्थांमधून येतोय चा, चा सा, रात साडेचारला हल्ला केला त्याच्या शाळांच्या व पंचनामा झाला आहे वन खात्याची माणसं आलती पण आता ती काय आणि काय घेते हे आता काय सांगता येते तुम्ही तुकरामा अमृत काय कोण म्हणजे येशील खेटून आता किती शाळेमध्ये सहा रात्री किती वाजता काढला घडली साडेचार वाजता मग तुम्ही काय केलं पुढे त्यानंतर काय केलं मग पळत पळत त्याच्यामध्ये पाठपासून सकाळी पंचनामा करायला लोक आल का हां सकाळी पंचनामा केला का हां केला काय सांगितलं अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्हाला काय मिळायचे मिळेल कागदपत्र आणून द्या माहिती बातमी प्रतिनिधी संजय मोरे मायभूमी न्यूज विरोली